हाय गाइस, वेलकम बैक टू माय चैनल मराठी क्वीन। हैव अ नाइस डे, गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ। आता स्वामींचं सप्ताह चालू आहे आणि आई आज पण गेलेले आहेत केंद्रामध्ये। आज आहे चंडी याग। तर चंडी याग म्हणजे तुम्हाला माहिती असेल जे स्वामी सेवा आहे त्यात सेवेकरी आहेत त्यात त्यांना माहिती असेल। तर आता सध्या काही मी डिटेल नाही सांगणार आणि आता मला करायचे आहे तिकडे बघत असाल बटाटे उकडून ठेवलेत मी। तर मी करणार आहे पराठे, आलू के पराठे, आलूचे पराठे करायचं चाललंय। आणि आज संडे आहे आणि संडे इज अ फन डे। तर हो, माझं तर फन डेच असतो संडे। तर ठीक आहे, चला बाकीचं काम झालेलं आहे। स्वयंपाक आत्ता करणार आहे मी आणि इकडे सकाळचे भांडे म्हणजे नाश्त्याचे आहेत। नाश्ता तर काही नाही, मी चहा बिस्किट खाल्ले हे पण आता दूध चहा खायला लागले। दूध चहा मध्ये दूध बिस्किट, कारण ते चहा नाही पेत, ते दूधच पेतात। तर ते झालं आणि आईची आज एकादशी आहे। तर आणि पप्पा सकाळी जेवण करून गेलेले आहेत। जेवण म्हणजे भाकरी करून दिलेली मी आई पप्पांना, एक पप्पा एक भाकरी खाऊन गेले आणि आता आल्यानंतर दुपारी खातील पराठे। तर माझ्या अहोंना सारखं काही ना काही लागतं वेगवेगळं, तर त्यांना असं आवडतं आणि संडे म्हणून मी थोडंसं काहीतरी स्पेशल करण्याचंच बघते। तर तुम्ही मला खूप कमेंट्स करत होता की अगं तू थोडंसं रेसिपी म्हणून दाखवत जा असं तसं। तर म्हटलं आज रेसिपी दाखवूया। आणि आलूचे पराठे तर तुम्हाला सगळ्यांना येतच असतील, पण आलूचे पराठे प्लस समोसा स्टफिंग असं दाखवणार आहे मी। तर आलूच्या पराठ्याला सुद्धा ती स्टफिंग एकदम परफेक्ट होते आणि जी मी आता करणार आहे ती आलूचा पराठा आणि समोसा या दोन्हीला स्टफिंग एकदम मस्त असेल। तर ते दाखवणार मी तुम्हाला आणि मी रात्री केले तर समोसा करेन। ठीक आहे, तर चला आता करते आहे मी आलूचे पराठे। आणि परत मला काय करायचंय, तर मला आता सध्या 11 वाजलेत आणि मला फक्त एक तास आहे माझ्याकडे, कारण 12 वाजेपर्यंत 12:30 ला आई फोन करणार आहेत। मी आई आईकडे जाणार आहे, आईला घ्यायला कुठे तर केंद्रात जायचंय, वाखण केंद्रात। तर आई आणि मी परत दुसरीकडे कुठेतरी जाणार आहे, एक बाळ आहे त्याला बघायला जायचं आहे। तर त्यासाठी एक फ्रॉक ते घ्यायचं आहे, परत असं जरा मार्केटमध्ये जायचंय, मार्केटमधून तिकडे जायचंय। तर माझ्याकडे वेळ कमी आहे आणि चला लेट्स गेट स्टार्टेड। आणि आजचा व्हिडिओ, आजचा संडेचा व्लॉग असेल आणि तुम्हाला नक्कीच आवडेल, मला माहिती आहे तुम्हाला माझे व्लॉग आवडतात। तर ठीक आहे, चला आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। खूप दिवसानंतर आज रेसिपी, प्रॉपर रेसिपी शूट करेन आणि व्लॉग पण असेल। ठीक आहे, चलिए। तर इकडे मी 3 बटाटे उकडून घेतलेत, सध्या होता मॅश करून घेतलेले आहे। आणि इकडे फक्त आणि फक्त लसूण आणि कोथिंबीर कट करून घेतले, तर इतकंच इन्ग्रेडियंट लागणार आहे। आणि इकडे पातेले घेतले, तर ह्याच्यात आता आपल्याला छोटंसं पातेले घेते, फक्त फोडणी तयार करायची आहे आणि या गार मॅश केलेल्या बटाट्यातच ते मिक्स करायचं आणि पूर्णी बटाटे मिक्स करून द्यायचं। तर मी तुम्हाला कंटिन्यू पुढे दाखवेनच, त्यानुसार तुम्हाला समजेल की मी कसं करणार आहे। तर ठेवले जिऱ्यांचा पावडर, तर सध्या संपले म्हणून मी लगेच आता थोडंसं जिरे भाजून परतून असं एक हे करून घेतलंय, हे बघा पूड, तर एकदम खमंगू असं येतो याचा। आणि आता हे टाकायचं आहे आपल्याला त्या स्टफिंग मध्ये। आणि या डब्यात आहे धने पूड, तर हे असं आमच्या आई करून ठेवतात। तर फ्रीजर मध्ये सगळ्या छोट्या छोट्या अशा डब्बा घ्यायचा आणि त्याच्यात सगळं पूड करून ठेवलं ना, तर असं एकदम अर्जंट असेल तर लगेचच आपण घेऊ शकतो आणि परत परत खूप करायला लागत नाही। तर चला आता मी पुढची रेसिपी दाखवते। तर आता मी याच्यात थोडस तेल टाकून घेते, तर एक आणि अर्ध म्हणजे एक चम्मच आणि थोडस वर अर्धा चम्मच टाकून घ्यायचं तेल, कारण ते पूर्ण स्टफिंगला आपण कोटिंग व्हायला पाहिजे। तर तेल गरम झाल्यानंतर तेल गरम करून घेऊया। तर छोटस पातेल घ्यायचं, कारण आपल्याला फक्त स्टफिंग करायचे आहे त्यामुळं। ओके, तेल तापले का बघू, तेल पण तापलेलं आहे आता। तर जराशी मोहरी टाकून घ्यायची, तर मोहरी तळतळल्यानंतर जिरे, त्यानंतर जिरे तडतडल्यानंतर लसूण, तर हे बघा असं थोडस लाल होऊ द्यायचं लसूणला।
दरअसल मी थोड़ा सा मोटा मोटा लसून चेचून कारण एकदम छान बाइट जर आपल्या दाताखाली आलं ते थोडंसं तर एकदम छान लागतं। तर त्यानंतर एक चमच मीठ थोडंसं वरती चवीला, त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घेऊया कारण परत ते खूप जास्त करपल। त्यानंतर एक चमच लाल तिखट, ओके, तर आता याला मिक्स करून घेऊ। बस संपलं, फोडणी एवढीच असते, संपलं। आता नेक्स्ट काय करायचं बघू। थोडीशी उग चवीला हळद टाकायची, जास्त नाही। तर आता आपली पूर्ण हे झालेली आहे फोडणी, तर आता हे थोडंसं अलीकडे करून घेऊया, ओके। तर याच्यात आपल्याला टाकायचं आहे आता वाटलेलं जिरेपूड, थोडंसंच टाकून घ्यायचं भुरभुरून, एकदम टेस्ट छान येते म्हणून। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे धनेपूड, तर धनेपूड पण छान टाकून घ्यायचं, तर एक आणि अर्ध, ठीक आहे। नेक्स्ट आपल्याला टाकायची आहे आपली फोडणी, तर भाजू शकतं त्यामुळे तुम्ही थोडंसं सावधानच, कारण एकदम सावकाश करा। आणि हे असं थोडंसं याच्यामध्ये असं हालवून घ्यायचं, म्हणजे सगळं तेल बटाट्याचं लागेल बटाट्याला। ओके, तर आपण याच्यात मिक्स करून घेऊ। त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची, थोडीशी नाही चांगली, एक अशी मुठ्ठ भरून कोथिंबीर घ्यायची आणि हे भुरभुरायची, कारण कोथिंबीर ताजी ताजी कोथिंबीर या स्टफिंग मध्ये एकदम भारी लागते आणि पराठ्यामध्ये तर एकदम चवीला लागते। तर तुम्ही कोथिंबीर टाकण्यात कंजूशी नका करू, एकदम मस्त भरभरून कोथिंबीर टाका। रेडी आहे, लावायला पीठ आहे, परत इकडे स्टफिंग एका छान अशा ह्याच्यात काढून घेतले कुंड्यात, आणि परत तिकडे सगळी तयारी चालू आहे। इकडे कपडा घेतलाय तर कपड्यावरच करू शकता तुम्ही, कारण पराठा खाली नाहीयेत किंवा पोळपाटवर नाहीयेत तर कपडा घ्यायला लागतो। तर चला मी आता स्टार्ट करते, ओके गाईज। तर मी इकडे पीठ मळलं होतं फक्त सहा, म्हणजे सहा पराठे हो असं, तर इकडे मी पिठाचे गोळे करून घेतलेत आणि ह्या स्टफिंगचे पण गोळे करून घेतलेत, म्हणजे आपल्याला गडबड नाही होणार, गॅस बंद करायला नाही लागणार, कारण हे पण गोळा करायचा परत याचा गोळा करायचा त्यामुळे गॅस थोडासा जातो, त्यामुळे आपण असं अगोदरच प्रिपरेशन करून ठेवायचं आणि आता याचं छान अशी वाटी करायचं परत हे घालायचं। तर मी नक्की पुढे दाखवेन, तर चला आपण स्टार्ट करूया। बघा, तर अगोदर मी छोटाच पराठा करणार आहे स्टार्टिंग, तर याला असं, तर तुम्ही बघत असाल मी कसं करत आहे, तर सेंटरला थोडंसं जाड ठेवायचं आणि इकडे वरती वरती थोडंसं पातळ, तर अशी वाटी करून घेतली आणि आता हा गोळा घ्यायचा याच्यात आणि असं ठेवायचा आणि वर थोडंसं पीठ भुरभुरायचं म्हणजे चिकटणार नाही। थोडीशी स्टफिंग जास्त झाली याला, तर स्टफिंग मध्ये दाबायची आणि हा इकडून इकडून वरती करून घ्यायचा। तर तुम्हाला माहितीच असेल कसं काय, तर मी काय इतकी कुकिंग मध्ये परफेक्ट नाहीये, पण जस्ट जसं येते तसं दाखवते मी। हाताने गरम करून घ्यायचं, तर ठीक आहे। चला आपण इकडे तवा गरम झालाय, याला आपण तेल लावून घेऊया। ओके,
बघा माझा पराठा एकदम मस्त फुगलेला आहे आणि नक्की तुम्ही हे अशा पद्धतीने करू शकता। तर जर असं फुगण्याच्या नादात मी थोडंसं पलटायला वेळ लावला पण असं कडक कडक एकदम छान लागतं। तर ठीक आहे, मी हे फर्स्ट टाइम असं एकटे एकटे केले कारण आई सासूबाई असतात सोबत, तर पण आज मी फर्स्ट टाइम असं माझं मी केले तर मला येतं पण थोडस भीती वाटते की कसं होते काय नाही, पण ओके आले मला। तर चला आता करते मी बाहेर सगळे करून गेले सगळे आणि आता खाते मी पण, यांना तर काही भूक नाही म्हणा। तर चला मी खाते कारण आई आता फोन करतील मला, जायचंय आईना घ्यायला परत मार्केटमध्ये पण जायचंय त्यामुळं। तर एकदम छान असे पराठे झालेले आहेत आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली का नक्की सांगा। तर चला अगोदर खाते मी नंतर बोलते। आली आहे आणि तुम्हाला दिसत असेल मी स्कार्फ ते बांधलेलं आहे आणि आज मी साडी घातली आहे। तर नेटची साडी आहे, ऑर्गेन्झा टाईप असतं म्हणजे ऑर्गेन्झा नवीन फॅब्रिक निघालं आहे त्या टाईपच आहे। तर कडक कडक साडी आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मी जाड जाड पण दिसत आहे, आधीच जाड झाल्यांवरून या साडी तशी थोडीशी फुगलीसारखी साडी आहे त्यामुळं मी पण फुगत असते। तर ठीक आहे चला आता आवरले, आता वाजलेत 3, आई म्हणाल त्या 12-1 पर्यंत फोन करेन पण आता 3 वाजलेत तर खूप वेळ लागला ते चंडी आगला। तर आता जाते पाया पण पडते म्हणजे स्वामींचे दर्शन पण घेईन आणि आईला घेऊन मार्केटला पण जाईन। तर चला जाऊया। आली आता दरबारात पाया पडून, आणि इकडे मागे बघत असेल ते दरबार आहे ते सगळं। तर स्वामींचं आज होतं पण मी नाही गेले कारण घरी काम होते आणि आज रविवार आहे म्हणून त्यामुळे सगळे घरीच असतात। आणि आता गाडी कुई कुई करायला लागली। तर चला जाते, इथे आहे गाडी चावी, जाऊया। आई येतील आता, मागे थांबलेत आणि मागे ग्रीनरी किती छान आहे बघा, ऊस आहे आणि ऊन तर खूप आहे। आणि त्यातल्या त्यात मी आज जरासं ब्लॅक कलर घातला आहे म्हणून मी नको म्हणत होते आईंना, कारण चंडी आगला ब्लॅक कलर नाही चालत, टिकली नाही चालत, तर काळ्या कलरचं काहीच नाही लिहू शकत, पण मी गेले नव्हते म्हणून मी हे घातले। तर चला जाऊया। हाय गाईज, हाऊ आर यू? आय एम नॉट फाईन। ओके, तर जे प्लॅन होतं ते प्लॅन काही पूर्ण सक्सेस झालेला नाही आहे आणि आता पूर्ण अपोजिट झाले। तर काय तर ते सांगते, मी तुम्हाला सकाळी सांगितलेली की मी आईला केंद्रात घ्यायला जाणार, मग आईला घेऊन आले, तिथे पण थोडंसं शूट केले बाहेर थांबून, मी दरबारात गेले पाया ते पडले स्वामींच्या आणि परत आईला घेऊन घरी आले डायरेक्ट। तर आई म्हटल्या की आज संडे आहे आणि वरून आणखीन मार्केटमध्ये पण जास्ती म्हणजे असं नसतं काही उघडते म्हणून म्हटलं असू दे आपण उद्या जाऊ। आणि वरून आईचा आज एकादशी होती आणि आईला वाटलेलं की चंडी काय एक वाजेपर्यंत होईल, पण खूप उशीर झाला, 3 वाजता चंडी संपला, त्यामुळं ओके म्हटलं आई। आणि आता आज एकादशी पण आहे, आई सकाळपासून काहीच खाल्ल्या नव्हत्या आणि फराळाचं पण काही नाही, तर त्यामुळं आई म्हटलं की असू दे आपण उद्या जाऊया। मग आईंना घेऊन डायरेक्ट घरीच आले, त्यामुळं आता साडी ते काढते असंच बाहेर जायचंय म्हणून थोडंसं परत त्या बाळाला पण बघायचंय म्हणून मी थोडीशी साडी येते घालून आवरून गेले होते, पण आई म्हटलं नको असू दे नाही उपाशी पोटी असं चांगलं नाही वाटत त्यामुळं। तर ठीक आहे चला, आता 4 वाजले तर कारण आणि मी दुपारी आज झोपले पण नाही जरा सुद्धा, तर थोडा वेळ आता मोबाईल घेऊन बसते, थोडंसं एडिटिंग करते आणि मग परत आणखीन बघू थोड्या वेळाने करेन शूट। आहेत आहो खाली आहेत कारण आज संडे आहे, संडे असल्यामुळं तर ऑफिसला सुट्टी असते, पप्पा पण घरीच आहेत, पप्पा गेले होते परत आलेत थोड्या वेळाने बाहेरून। आणि वरती टेरेसवरती काम चालू आहे, ग्रील असताना ते गंजलं होतं थोडंसं म्हणून त्याला कलर देणं चाललंय। तर ठीक आहे चला, तर हेच अपडेट होतं आणि हो गए। आणि तुम्हाला एक तुम्ही गिफ्ट सजेस्ट करा मुलासाठी, मुलासाठी म्हणजे मॅन असतात ना मुलं, जेंट्स लोकांसाठी मला गिफ्ट घ्यायचंय एखादी। तर पप्पांचा बर्थडे होऊन गेला, आता खूप खूप माझ्या जवळच्या माणसाचा बर्थडे आहे, माणसाचा म्हणण्यापेक्षा माय लव माय लाईफ लाईन, तर याच्यावरूनच कळलं असेल तुम्हाला कोणाचा बर्थडे आहे। तर प्लीज मला थोडंसं सजेस्ट करा, सजेशन द्या की गिफ्ट, मुलांचं गिफ्ट, मुलांसाठी गिफ्ट ऑप्शन खूप कमी असतं त्यामुळं काय घ्यावं काही कळत नाहीये। जानेवारीमध्ये बर्थडे आहे तर तुम्ही ओळखा कोणाचा बर्थडे असेल, तर
चला त्याच्यासाठीच तुम्ही मला सजेस्ट करा काही मुलांसाठी काही गिफ्ट असेल तर वॉच आणि वॉलेट म्हणजे पॉकेट हे सोडून दुसरं काही पण सांगू शकता कारण हे गिफ्ट ऑप्शन झालेले आहेत माझ्याकडनं अगोदरच पूर्ण तर सांगा मला गिफ्ट ऑप्शन तर कमेंट्स मध्ये सांगा ओके तर ठीक आहे चलो थोडा आराम करते मग बोलेन तुमच्यासाठी चला आवरली आहे मी आणि माझे अहो मला आता कार शिकवायला नेणार आहेत कार शिकवायचं केव्हा चालू होतं बघा 3-4 महिन्याखाली त्यांनी थोडीशीच कार शिकवली परत राहून गेलं आता म्हणतायत आज संडे आहे तर चल तुला शिकवतो कार तर चला जाऊया म्हणून मी परत असा माझा सकाळचा ड्रेस घातलेला आहे आणि चलो जायंगे 5:30 वाजलेत 5:30 वाजून गेले असतील बघू इथले इथंच गल्लीतच म्हणजे सोसायटीमध्येच फिरेन बघू नको असू दे की हा बर धर चला घरी जायचं का हे घेऊन बंद करते बंद कर दाब तिथं आजचा व्लॉग मी इथं स्टॉप करते आहे बाय गुड नाईट चिल्ड्रन्स टेक केअर तर इतकंच बोलणार आहे मी आज कारण आज मी तुम्हाला बाहेर गेलेले थोडस दाखवले परत आज तुम्हाला मी रेसिपी दाखवलेली आहे तर आलूचा पराठा तर तुम्हाला सगळ्यांना आलूचा पराठा येतच असेल पण तरी म्हटलं खूप मला कमेंट्स करत होते की तू रेसिपी दाखव तर जी मी आलूची पराठ्याची स्टफिंग दिली आहे ना ती स्टफिंग तुम्ही समोसाला सुद्धा वापरू शकता म्हणून मी ते दाखवलेलं आहे तर आणि हे झटपट होतं याच्यात स्टफिंग वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि मी केलेली स्टफिंग हे वेगळी आहे आणि परत दुसऱ्या पण स्टफिंगने मला आलूचा पराठा करता येतो आणि हे कधीतरी असंच आपल्याला खाऊ वाटत असेल आणि आपला मूड पण नसेल तर झटपट होतं दोनच इन्ग्रेडियंट लागतात तर तुम्ही बघितलंच आहे तर ठीक आहे चला मग तुम्ही नक्की करून बघा घरी आणि बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर ऑल ऑफ यू टाटा